नमस्कार मित्रांनो, माझ्या चॅनलवर तुमचं स्वागत आहे। आज आपण बघूया की स्वातंत्र्यवीर सावरकरांना रिमार्केबल सन ऑफ इंडिया कोणी म्हटले होते। तर नुकताच कर्नाटकमधल्या नवनिर्वाचित सरकारने डॉक्टर हेडगेवार आणि स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे धडे वगळण्याचा एक पहिलं कार्य करून आपल्या नवीन सरकारच्या कारकिर्दीचा शुभारंभ केलेला आहे। तसं बघितलं तर भारतामधल्या कोणत्याही सरकारने, कोणत्याही पक्षाच्या सरकारने विकासाच्या कामांना प्राधान्य द्यायला हवं। धडे वगळणे आणि काही अभ्यासक्रमामध्ये बदल करणे याच्यावर एकदा सर्वांनी सहमतीने येऊन सर्वांनी कोणते धडे आणि स्वातंत्र्य सैनिकांचे कोणते धडे कायम ठेवावे, त्यात विचारसरणीचा काहीही कोणताही मुद्दा येऊ देऊ नये हे ठरवून घ्यायला पाहिजे। कारण एका विचारसरणीचे सरकार आले की ते दुसऱ्याचा पाठ्यक्रम वगळते, परत दुसऱ्याची सरकार आले तर तो पहिल्याचा निर्णय जे आहे ते कॅन्सल करतो, तर हे कुठपर्यंत चालणार आहे। म्हणून कर्नाटक सरकारला इथे आठवण करून द्यावीशी वाटते की त्यांच्या ज्या नेत्या होत्या पूर्वाश्रमीच्या, भारताच्या माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी 1980 स्वातंत्र्यवीर सावरकर स्मारक समितीला एक पत्र पाठवलं होतं आणि त्या पत्रामध्ये त्यांनी ब्रिटिश सरकारविरुद्ध लढणारे, एक उल्लेखनीय कामगिरी करणारे असे स्वातंत्र्यवीर सावरकर होते असं म्हटलं आहे। आणि शिवाय त्यांनी स्वातंत्र्यवीर सावरकरांना रिमार्केबल सन ऑफ इंडिया म्हणजेच भारताचा उल्लेखनीय कामगिरी करणारा असा एक सुपुत्र म्हणून उल्लेख केलेला आहे। तर या गोष्टीचं स्मरण सर्वांना करून द्यावं असं वाटलं म्हणून हा व्हिडिओ बनवलेला आहे। तुम्हाला जर असा व्हिडिओ आवडत असेल, असे व्हिडिओ आवडत असतील तर तुम्ही जरूर हे चॅनल लाईक करा आणि सबस्क्राईब करा। ज्या पत्रात रिमार्केबल सन ऑफ इंडिया असा उल्लेख केलेला आहे ते पत्र इथे तुम्हाला दिसत आहे। एवढंच मी इथे सांगू इच्छितो। धन्यवाद।